बिहारची निवडणूक होऊन महिना लोटत नाही तोच राज्य सरकार पाडण्याच्या हालचालींना वेग आलाय. भाजपने अरुणाचलमध्ये नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेडचे 6 आमदार फोडल्याने नाराज असलेल्या नितीश कुमारांनी 2 दिवसातच पक्षाचा अध्यक्ष बदलून भाजप आघाडीच्या जबाबदारीतून हात काढून घेतलेत. यातच मंगळवारी तेजस्वी सीएम नितीश पीएम अशी ऑफर आली होती. यानंतर आज नितीश कुमारांची साथ सोडलेल्या राजदच्या नेत्याने जनता दल युनायटेडचे 17 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केल्याने मोठी खळबळ उडाली. गेल्या आठवड्यात बिहारच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्यात. अरुणाचल प्रदेशचे 6 आमदार भाजपने फोडल्याने नितीश कुमार नाराज झाले. यानंतर दुसऱ्याच दिवशी पक्षाच्या बैठकीत नितीश कुमारांनी त्यांच्या राजकीय वारसदाराची घोषणा केली होती. नितीश यांच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्री आणि राजदमध्ये प्रवेश केलेले नेते श्याम रजक यांनी 17 आमदार राजदच्या संपर्कात असल्याचा दावा केलाय. यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली. हे आमदार भाजपच्या वाढत्या वर्चस्वामुळे नाराज आहेत असेही ते म्हणाले. पक्षांतर बंदी कायद्यानुसार जनता दल युनायटेडचे 25 ते 26 आमदार राजदला फोडावे लागणार आहेत. यामुळे रजक यांनी आणखी काही आमदार येत्या काळात राजदमध्ये येतील असा गौप्यस्फोट केलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.